नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे दोन चांगली एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण दोडकेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आपला दोडके प्लॉट तर 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला. 60-62 दिवस झालेले आहेत. तर तोडण्या एक 7-8 तोडण्या झालते. आपलं तोडणी कशी, रोज तोडणी चालू आहे. दिवसाआड रोज असं 2 दिवसाआड 1 दिवसाआड असं तोडणी चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, क्वालिटी जबरदस्त. आता इथला माल तोडलेला आहे. तर सेटिंग तुम्हाला दाखवतो, सेटिंग जबरदस्त झालेलं आहे. आता इथला इथंच बघा तुम्ही किती सेटिंग, भरपूर सेटिंग झालेलं आहे. इथं आहे इथं. तर टप्प्याने सेटिंग झालेलं आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा. आणि क्वालिटी पण जबरदस्त निघते. तर ही व्हरायटी संतोष जडण म्हणून व्हरायटी. तर जबरदस्त उत्पन्न पण जबरदस्त आहे आणि क्वालिटी पण चांगली निघते. तर शेतकरी मित्रांनो, क्वालिटी का चांगली निघते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काय केलं, तुम्हाला दिसत असेल माळा टीजिंग केलेलं. माळा टीजिंग एक नंबर आहे दोडक्यासाठी, कारल्यासाठी, आणि दुसऱ्या पिकासाठी असेल, गोसावळा असेल. तर उत्पन्न जबरदस्त निघतंय आणि क्वालिटी पण चकाकी जबरदस्त निघते. आता हे दोडका बघा, हे बघा. परत नंतर हित आहे. तर काय झालेलं आहे, शितने आता सुरुवातीचा माल खालनी बुडापासून माल चालू होतो दोडक्याचा. तर आपण 1 फूट काढले नाही आणि 1.25 फुटाच्या मापात आपलं बियाचं लागवडीचं अंतर आहे आणि दोन्ही बेडचं अंतर 1.5-1.75 फूट असं अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही कैचीच्या मधलं अंतर 1.5-12 फूट घेतलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे अंतर घेत असताना आपण लक्ष द्यायचंय, काठ्या ही जी टेजिंग करताना आहे ना, ते काठी सरळ आली पाहिजे. बांबू आपला सरळ आला पाहिजे ह्या दोरीत आणि ह्या दोरीत सरळ आला पाहिजे. तर आपलं ही माळा टेजिंग व्यवस्थितरित्या होऊ शकते. तर काय होतं, लागण करताना एवढं ध्यानात ठेवायचं, 1.25 फुटावर लागण करायचे, 1.25-1.6 असं बेडचं अंतर ठेवायचं, बेसल डोस वगैरे भरून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने लागवड करायची. तर शेतकरी मित्रांनो, आज 60-62 दिवसाचा प्लॉट झाला आहे. तर खालून आपले कटिंग चालू झालेले आणि वर आता सगळा माल साईडला न लागता वर टेजिंगला लागलेला. तर शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण सगळा माल असा मध्यभागी लागलेला आहे. म्हणजे तोडायला सोपा जातो. आता हे जर तोडायचं म्हणलं तर काय अडचण नाही, आपल्याला हुडकायची काय गरज नाही. इकडे आता तुम्हाला माल दिसताना कारण की इथला माल संपलेला आहे. तर चांगली क्वालिटी पण जबरदस्त आहे आणि पुढे दाखवतो तुम्हाला त्या साईडला पण क्वालिटी, सेटिंग चांगलं आहे आणि टप्प्याटप्प्याने सेटिंग चालू आहे. थोडं आता जळतंय पण उन्हामुळं थोडं कॅल्शियम बोरॉन कमी जास्त झाल्यामुळं ती थोडं गळतंय. थोडं चांगली क्वालिटी जबरदस्त. शेतकरी मित्रांनो, आज आपला तोडा चालू आहे. तर क्वालिटी बघा कशी, आपण दोडका तोडून आणलाय तर क्वालिटी बघा आणि लांब बघा. आता हे हातावणीचा अंदाज लावा तुम्ही किती लांब आहे. 1.5 फुटाच्या वरच दोडका आहे. जबरदस्त आणि क्वालिटी पण जबरदस्त निघली. आता वाशी मार्केटला पॅकिंग चालू आहे मुंबई. तर बघा, ही अशी पॅकिंग आहे, 15 किलोची पॅकिंग आहे आणि क्वालिटी पण बघा कशी, बॉक्स व्यवस्थित बसत आहे. ह्यात आता मोठं बॉक्स, बारकं बॉक्स 30-35 किलोचे असं पॅकिंग चालू आहे आपली. तिकडं पण पॅकिंग झालेली आणि इथं पण चालू आहे. तर जबरदस्त आहे, एक नंबर आहे. क्वालिटी बघा कशी, काळुखीही भरपूर आहे. तर ही व्हरायटी तुम्ही लावू शकताय, काय अडचण नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर असं नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण डिटेल जर पाहिजे असेल, नागायला हात कोणता घ्यायचा, नंतर फुटव्यासाठी, फळधारणीसाठी कोणता हात घ्यायचा, तर कमेंट करून नक्की सांगा. त्याचं पण आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बनवू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.